अकोट शहरातील दुर्गा विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी मुस्लिमांचा सक्रिय सहभाग। अकोट शहर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे। अकोट शहराची संवेदनशील शहर ही ओळख निर्माण होण्यासाठी या शहरात पूर्वी झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली कारणीभूत आहेत। ह्या शहराच्या इतिहासामध्ये आज छोट्या मोठ्या 26 दंगलींची नोंद आहे। सन 2012 मध्ये दुर्गा विसर्जन दरम्यान अकोट शहरात हिंदू मुस्लिम समाजांमध्ये खूप मोठी दंगल पेटली होती, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी झाली होती। अकोट शहरातील हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेषाची एक भिंत तयार झाली होती। अकोट शहरातील सामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षितपणाची भावना निर्माण झालेली होती। सामान्य हिंदू मुस्लिम नागरिक गणेश विसर्जन व दुर्गा विसर्जन काळात आपली घरदार सोडून बाहेर गावच्या नातेवाईकांकडे एक दिवसासाठी आश्रयात जात होती। व्यापारी वर्ग थोड्या थोड्या अफवांवर लगे। अशा वातावरणात महिला वर्ग विसर्जन मार्गावर येण्यास धजावत नव्हत्या, एवढी दहशत महिला वर्गांच्या मनात होती। परंतु ह्या वर्षीच्या कावड गणेश विसर्जन व दुर्गा विसर्जन मिरवणुकीत महिलांची प्रचंड गर्दी हा अकोट शहरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचा व चर्चेचा प्रमुख मुद्दा होता। त्याचप्रमाणे दुर्गा विसर्जन शांततेत व्हावा म्हणून मुस्लिम बांधवांचा सक्रिय सहभाग हे तेवढा चर्चेचा मुद्दा होता। अकोट शहरातील 2012 मध्ये संवेदनशील ठरलेल्या भागातील जवळपास 40 मुस्लिम तरुण व बुजुर्ग मुस्लिम बांधवांनी दुर्गा विसर्जनाच्या मार्गावर शांतता ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग होण्याची विनंती पोलीस निरीक्षक गजानन शेडके यांना केली। त्यांनी मुस्लिम बांधवांना त्या दृष्टीने मार्गदर्शन करून त्यांचा सक्रिय सहभाग घेतला। त्यासाठी त्यांना ओळखपत्र सुद्धा देण्यात आले। चंदू दुबे मित्र मंडळ महाराष्ट्र पोलीस बॉईज यांनी जवळपास 600 कर्मचाऱ्यांसाठी जेवण पाणी चहा ह्याची व्यवस्था केली। जनता व पोलीस जेव्हा एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांना सहकार्य करतात तेव्हा अकोट शहरांसारख्या संवेदनशील शहरात सुद्धा शांतता नांदते हेच दिसून आले। RRC न्यूज करता सय्यद शकील, अकोट।